नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वेळामावस्या स्पेशल भज्जी। वेळामावस्या ही मराठवाड्यातील काही भागांमध्ये साजरी केली जाते। वेळामावस्येला अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, त्यातीलच हा एक भज्जी, जी की मिक्स भाज्या यूज करून बनवली जाते। तर त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे, एक वाटी ओल्या तुरी, एक वाटी ओले हरभरे, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी मटार, दोन गाजर कापून घेतलेले आहेत आणि एक वांगा आणि एक काकडी कापून घेतलेली आहे, एक वाटी कापलेली कोथिंबीर। इथे मी एक मेथीची आणि एक कांद्याची पेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। मोठ्या वाटीने दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी कढीपत्ता, एक मोठा चमचा मोहरी, दोन मोठे चमचे जिरे, दोन ते अडीच मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट, अर्धा पाव तेल, अडीच चमचे लाल तिखट आणि एक चमचा हळद, चार ओल्या चिंचा उकडून त्याचं पाणी कोळून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे ओली चिंच नसेल तर तुम्ही वाळलेली चिंच पण घेऊ शकता। चला तर मग बनवूयात भज्जी। त्यासाठी अगोदर एका पातेल्यात आपण तेल घेऊ। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकू। मोहरी चांगली तडतडली की आपण त्यात जिरे टाकून घेऊ आणि जिरे तळून ते उडायला लागले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ। कढीपत्ता एकदम व्यवस्थित तळून झाल्यानंतर यात अर्धी लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊ आणि अर्धी नंतर टाकणार आहोत। लसूण अद्रक पेस्ट एकदम लालसर झाल्यानंतर आपण त्यात अर्धी कांद्याची पात आणि अर्धी मेथीची भाजी आत्ता टाकून घेणार आहोत आणि उरलेली नंतर टाकणार आहोत आणि हे कंटिन्यू हलवत 5 ते 7 मिनिट व्यवस्थित तळून घेणार आहोत। आता 5 ते 7 मिनिटानंतर आपल्या या भाज्या तळून झालेल्या आहेत आणि याचा कलर पण एकदम डार्क झालेला आहे। तर आता आपण दुसरं साहित्य टाकून घेऊ। कच्चे शेंगदाणे, ओले हरभरे, ओल्या तुरी, ओले वाटाणे आणि कापलेलं गाजर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून हे कंटिन्यू हलवत 8 ते 10 मिनिट तेलात छान तळून घेणार आहोत। आता 10 मिनिटानंतर ह्या सर्व भाज्या एकदम व्यवस्थित तळून झालेल्या आहेत, तर आपण यात चिरलेली अर्धी कोथिंबीर आत्ता टाकणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊन आपण यात हळद टाकणार आहोत। त्यामुळे आपल्या भज्जीला हिरवट पिवळसर कलर येईल आणि आपली भज्जी एकदम छान दिसेल। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण यात चिरलेली वांगी आणि काकडी टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि थोडंसं झाकण उघडून आपण केलेलं चिंचेचं पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पटकन झाकण झाकून ठेवणार आहोत। त्यामुळे आपल्या फोडणीचा खमंग वास बाहेर निघणार नाही, पातेल्यामध्येच राहील आणि 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून त्यामध्ये 1 लिटर पाणी टाकणार आहोत आणि यातच लाल तिखट टाकून घेऊन त्यामध्ये उरलेली लसूण अद्रक पेस्ट आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही लाल तिखट तेलामध्ये पण टाकू शकता, पण त्यामुळे आपल्या भज्जीचा कलर लालसर होईल। आता आपण यात मीठ टाकून घेऊ आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊन यावर एक झाकण ठेवून घेऊ आणि याला उकळी येण्यासाठी ठेवून देऊ। याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण हे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। जवळपास 2 ते 2.5 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। आता आपलं हे बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, यामध्ये थोड्याही गाठी उरलेल्या नाहीत, याची कन्सिस्टन्सी बघून घ्या। आता आपल्या भज्जीच्या फोडणीला चांगली उकळी येत आहे, तर आपण यात जे बेसन पीठ आहे पाण्यात मिक्स केलेलं ते आपण यात घालून घेऊ आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एका हाताने बेसन पीठ टाकत टाकत दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यात गाठी होणार नाही। मी इथे पीठ मिक्स करण्यासाठी विस्कचा यूज केलेला आहे, तुम्ही पळी पण यूज करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण उरलेल्या हिरव्या भाज्या आणि कोथिंबीर यात मिक्स करून घेणार आहोत।
जर तुम्ही पूर्णब्रह्म चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि जरी सबस्क्राईब करून पण तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण यावर झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनिट मंद आचेवर शिजत ठेवणार आहोत. आता 3 मिनिटानंतर यावरील झाकण उघडून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे याच्या तळाशी भज्जी चिकटून बसणार नाही. भज्जी सध्या थोडीशी पातळ वाटत आहे, पण थंड झाल्यानंतर याला थोडासा घट्टपणा येईल. तर झाकण ठेवून आपण याला अजून 3 ते 4 मिनिट मंद आचेवर शिजत ठेवणार आहोत. आता 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहू. ही पहा, आपली भज्जी इथे तयार आहे. तर आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ही घट्टसर दिसेल. आपली भज्जी इथे तयार आहे. तर आपण भज्जी ही भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. भज्जी ही गरम खाण्यापेक्षा थंड खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागते. अशा प्रकारे तुम्ही ही भज्जी बनवून पहा. आणि ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.